आमच्या बैलाला जो लाकडी ती एका दणक्यातच मोडत होता, त्यासाठी आम्ही लोखंडी जू बनवून घेतलं होतं. छकडी बी त्या कायची मोठीच असते ना, मोठी छकडी होती, लय बारकी नव्हती. हा जो लोखंडी माझ्या अंगावर काठाच असा यायचा, ती बैल बघितलं की असं वाटायचं म्हणजे काय लयच भारी वाटायचं. त्याचा रोज बुलाल म्हणजे कधी जाईल तेव्हा ते बिन बुलालाच यायचंच नाही, त्याच्यामुळे लय भारी वाटायचं. न जाताना गाडीत भरायच्या टायमाला आलबुज इथं दावणी उमी घालणार आणि मग माणसं आमची सगळी घेऊन जाणार त्याला. तर त्याच्या जोडीची गाडी बाजूची गाडी केव्हा लागून दिली ना, हा पडेल्या बैलाची लागेल पण त्याच्या बाजूची गाडी लागली. शेवटी तो जिभव तर निकाल घ्या. जय जवान जय किसान. आज आपण चोराडमध्ये आलेलो होतो आणि चोराडमध्ये आलेला असताना चोराडमध्ये एक नामवंत बैल होऊन गेला. त्याची पूर्ण सांभाळ म्हणजे त्याचा पूर्ण काळ येळगावकरांचा बाजा नावानं जो बैल प्रसिद्ध होता तो चोराडचाच. तर त्यांच्या मालकांच्या घरी आज आपण आलेलो आहे की बाजाच्या आठवणी किंवा हा बैल कसा होता, तो काळ कसा होता, त्या काळाबद्दल आणि या बाजा बैलाबद्दल आपण संपूर्ण मुलाखत घेण्यासाठी आज चोराडमध्ये आलेलो आहे. तर आपल्या बरोबर त्यांचे जुने मालक आहेत, आपण त्यांच्याकडून संपूर्ण बाजाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. बाबा नमस्ते. नमस्ते. आता आपला हा तुमच्या हातामध्ये जे फोटो दिसतोय हा, तर हा बाजा हा आपल्या दावणीचा हो, तर बाजाबद्दल काय सांगताल की बाजानं कसा बाजाला घडवला तुम्ही किंवा काय? बाजा आम्ही 6 महिन्याचा असताना खरेदी आणला. तिथून आम्ही आवताच्या बैलाबर जपून शना त्याला रेषेल ही दिली, त्याला आम्ही बैलाबर शिकवला. मग ती आम्ही फडात नेऊन शना पळवाय लागलो. तरी ही किती सालची गोष्ट असेल? तरी ही 15-16 सालची गोष्ट असेल. 15-16 वर्षापूर्वी 2000 सालच्या आसपास. आता त्या बक्षिसावरती आपण बघितलं 2000 साल आहे हो, त्याच्या आधी ते पळायला लागल्यावर कुठलं मैदान तुम्हाला आठवतंय का? इतका आठवतंय. आम्ही चित्रेचं मैदान केलं, ती पण त्यात 4 फेर झालं, तिथं ती चिडली गाडीवान म्हणताना 4 फेर पळून शना फायनल 1 नंबर आम्ही केली. तिथं ते आमच्या बाजाचं पहिलंच मैदान, पहिलं त्याच्या जीवनातलं पहिलं मैदान. तिथून बाजा पळायला लागला, त्यानं नादच केला. मग कुठल्या फडात गेला आणि फायनल नाही अशी कधीच झालं नाही. आणि महत्वाचं म्हणजे तो 2 दिवसावर पळायचा, कधी 1 दिवसावर पण पळायचा. आताची 15 दिवसावर पळते बैल, पण तो 2 दिवसावर पळायचा, त्यामुळे त्याची फायनल जास्त आहे. तू ह्यांना सांगितलं की 2 दिवसाला किंवा आम्ही दिसाड काढायचो, दिसाड पळायचे, तर कसं काय एवढा बैल पळत होता दिसाड? त्याच्या अंगात मूळचाच करंट पळण्याचाच त्याचा दुसरा हीच नाही. हित आम्ही नांगराला ही जुपायचो सारखं बंद नसाय त्याला. अहो त्याचं पण काम करायचा आणि पळायचं पण काम करायचा. त्याला व्यायाम असा, चालण्याचा व्यायाम असायचा, पोहणे असायचं, त्याच्यामुळे त्याचं शरीर असं घट्ट दगडगत झालं होतं. त्याच्या नक्क्या अशा चालताना दगड फुटतो असं फुटायचं, असं वाज दगड फुटायचा त्या चालताना, एवढ्या मजबूत नक्या खट्टा आवाज यायचा असा. म्हणजे आवताची कामं करून तुम्ही पळवायने? आवताची काम, पेरणी नांगरट कुळवट सगळं करायचे. घेतला होता तुम्ही आवतासाठीच घेतला होता का असं पळवायसाठी? पळवायसाठीच घेतला. आम्ही जुन्या काळातले लोक सांगते ती की तो आतापर्यंत असा बैलच कुठला झाला नाही बाजासारखा की 2 दिवसात पळणारा. काका आता कुठल्या कुठल्या मैदानामध्ये आपले बैल फायनलला राहिला होता? कोरेगाव, पुशेगाव, कदमवाडी, कदमवाडी झऱ्याला राहिला. किती कोरेगावला किती वेळा राहिला असेल किंवा? कोरेगावात कमीत कमी 7 वेळा राहिला त्या मालकाकडे, म्हणजे आम्ही ऐकल्यानंतर 4 वेळा त्याच्याकडे राहिला आणि आमच्याकडे 3 वेळा राहिला. हा आणि त्यानंतर दुसरे अजून कुठल्या कुठल्या मोठ्या मैदानात? मोठी एवढीच मैदान म्हणजे शेजापेक्षा मोठी कदमवाडी, कदमवाडी, हिवरवाडी असले, कोळ्याच्या मैदानात झऱ्या माळशिरसला राहिला. अजून तुम्ही मुंबईला बी गेलो होता आम्हाला कळालं, तर काय तुम्ही स्वतः गेला होता का त्या टायमिंगला बाबा मुंबईला जाणार? मुंबईला आम्ही गेलो होतो की विट्याचा योग बैल नेला होता, यापूरचा योग बैल नेला होता. आमची गाडी कुणी तिथं धरलीच नाही, आम्ही राहिलो तरी गाडी काही धरली नाही. आम्हाला एस के पाटलानं मुंबईला नेलं होतं.
मग तिथं तुम्ही राहून म्हणजे नुसतं थांबून आला, तुमची गाडी कुणीच धरली नाही आमची गाडी कुणी. त्या टायमिंगला मुंबईत बैल नव्हती का पाळणार एवढी? मस्त की होती, भरपेट होती बैल. म्हणजे बाजाचं नावच एवढं होतं? एवढं नावच होतं, त्यामुळे कुणीच गाडी धरली नाही. आणि परत मुंबईवर ना इकडं आल्यानंतर ना, इकडं आल्यानंतर मग आम्ही कोरेगावचा अड्डा केला, इकडचं किरकोळ अड्डा ही केलं. काका आता आत्ता बिंजोड बिंजोड म्हणते ती हा, पण खरी बिंजोड कधी तुमच्या बाजेची गाडी धरली नाही ती बिंजोड म्हणायचं. हो हा हो, म्हणजे कुणीच तुमच्या गाडीवर नाव फिरवलं नाही? नाही कुणीच फिरवलं. 15 दिवस बैल बांधून कमीत कमी 100 150 गाडी 200 गाडी तिथं गोळा होत होती, तरी कुणी काही चुकीत नव्हतं. बैला कसं येत असतेली बघून बघूनच जातो, बैला शरीर एसटीबी तशी असेल. हो, आणि मुंबईवरनं आल्यानंतर ना आता तुम्ही बाबा आपल्या इकडे बिंजोड धरले का कोणी त्याच्या? नाही तेव्हा बिंजोड नव्हतंच ना आपल्याकडे, बिंजोडच नव्हतं मुंबईला. मुंबईलाच होत, आपल्याकडे नव्हतं. बाजाच म्हणजे असं काय शरीर कसं होतं? किंवा आता आम्ही फोटो तर दिसतय बाजा जबरदस्त फोटो, त्याचं शरीर एकदम दगडागत शरीर होत, खटखटी. हा, पायाच्या नक्या ती वाटीगत नक्या होत्या त्याच्या. हा, अजिबात त्याला कुठला फॉल्ट नव्हता, काय तसते भानगड नव्हती. अजून एखादं तुम्हाला असं आठवणीतलं मैदान का बाजेनं तुमचं लय नाव केलं? लय नाव केलं, मैदान पर चिकार केली, नाव पर केलं. कुठलं एखादं मैदान आठवतंय का तुम्हाला की रेस ती एखाद्या त्या मैदानातली शर्यत, की बाबा ह्या मैदानात बाजेनं लय आठवणीतला? 20-25 वर्ष झालं काळ, पण एखादं तुम्हाला मैदान आठवतंय का? कोरेगाव. हा, कोरेगाव जोडीचा बैल गटालाच संडाच्या डबऱ्यात पडला. हा, तिथनं आता म्हणजे आम्हाला फायनल काय गावत नाही. हा, तरी आम्ही एका तासात त्या बैलाला 1000-2000 रुपये खर्च करून आम्ही बैल ते सडा केला आणि परत सेमीफायनलला जपलेन. फायनल पातूर आम्ही टिकलो, फायनल आमचा 3 नंबर बसला. तो पडलेला बैलाला घेऊन परत बैल पळाला? बैल पळाला. बैल पळताना त्याची खासियत काय होती? म्हणजे खाली सुटताना कसा सुटायचा काय व्यवस्थित? येवशेर सुटायला, सुटल्यापासून त्याचं पेड ते शेवट पातूर पेड त्या पेड मध्ये काय फरक नव्हता. आणि बाबा मारका होता किंवा कसा? मारका नव्हता, काय नव्हता, फक्त तो त्याच्या जोडीची गाडी बाजूची गाडी केव्हा लागून दिली ना. हा, पडलेल्या बैलाची लागेल पण त्याच्या बाजूची गाडी लागली. शेवटी तो जिभव तर निकाल घ्या ना. होय. आता तुम्ही सांभाळ करत, तुम्हीच पहिल्यापासून सांभाळ करत होता, दुसरं कोण होत? नाही, मीच होतो. आता तुमच्या हाताला सुद्धा तुमचा हात लांबा मला वाटतंय, आता हातानं तुम्ही आपण लहानपणापासूनच नाही का कसं? लहानपणापासून हात नाही, 6 महिन्याचा असतो. हा, तरी आम्हाला साथीला माणसं चांगली होती त्यामुळं आम्ही ती बैल पळवलं. बैल कधी तुम्हाला असं मारण्याचं? नाही मारणे. जिभेवरती निकाल घ्यायचा का? वयना हो, म्हणजे जिभेवर निकाल म्हणजे काय नक्की? आता निकालावून एवढी मैदानात बांधणार? निकाल म्हणजे जीभ तरी पुढे दाखवणार ना त्या गाडीच्या पुढे. हा, तेव्हा ते निकाल घेणार, म्हणजे तोंडातनं जीभ बाहेर काढणार, तोंडातनं बाहेर काढून दाखवणार. निकालाचा भाष्य होता आयला तो, म्हणजे पूर्ण निकालाला आला की जीभ बाहेर काढणार? निकालाला आल्यावर बाहेर काढ. असं बऱ्याच मैदानात? बऱ्याच मैदानात झालं. कसं काय म्हणजे? किंवा त्याला सवयच ती पहिलीपासून. हा, झेंडा बघूनच ती गाडी सुरू. फायनल किती झाली असेल आता? आठवते कमीत कमी 2-4 फायनल झाले आमच्याकडे. आमच्या तिकडे 500 झाले, 700 प्लस झाले. आणि आता बाजेची जात कुठली होती? जात आपली खिलारीच जात होती, पण बैल एक नंबर होता. त्याचा लहानपणी असा होता बैल, लहानपणी खरेदी केली तेव्हा, नंतर मोठा झाला असा आणि आमच्याकडे विकताना असं होता. आणि आता बाजाची आता ती जेवढी शरीर एष्टी, म्हणजे आता अशा शरीर एष्टीची बैल आता बघायला आपल्याला भेटत नाही? नाही ती भेटत, बैलच नाही ती त्या पद्धती. हा काका, आता प्रत्येक जरी बैल कुणाच्या बी दारात पळू द्या, तर घडवण्यामागचं खरं काम शेतकऱ्याचं आहे. कारण जन्माला तर शेतकऱ्याच्याच घरी येतो, शेतकऱ्याच्याच गायीच्या पोटी येतो. काय ती बैल घडवताना किती कष्ट घ्यायला लागतं किंवा कसा तुम्ही बैल घडवता? अहो, रात्रीचा दिवस करून शेणार, ती बैल घडवावा लागतो, त्याला सगळं वेळच्या वेळेला करायला लागतं, अन्न पाणी पेंट प्रती भी सगळं वेळेत करावं लागतं. कवा पर ठेवून शेणार, कवा पर ही करून चालत नाही. आता एका हातानं कसं एवढं तुम्ही घडवलं असतं? सगळं मी हा एका हातानं सगळं काम करतो. हा, मी आवत थांबतो, बैल जपतो सोडतो सगळं मी करतो. आता बाज्यानं तर नाव गाजवलं अख्ख्या महाराष्ट्राला बाज्याची स्टोरी माहिती, तर बाजा आपला कुठल्या कुठल्या मोठ्या मोठ्या बैलांच्यात पळाला होता?
अहो जेवढी फायनल जी बैल ज्या भागात आहे होती त्या भागातल्या सगळ्या बैलाबरनी पळाला. मावशी नमस्ते. नमस्ते. आता काका एका हातानं समजा त्यांना बाबा परमेश्वरानं एक हातच दिलेला नाही तर तुम्ही आता त्या बैलाचा सांभाळ करताना तुम्ही पण मदत केली असेल. कसा होता बाजा तुमचा? तुम्ही आता त्या टायमिंगला तर तुम्ही लग्न झालं असेल नवीन किंवा नवीनच तुम्ही आला असेल. काय बाजा बैलाची काय आठवण सांगचाल? बैल आमचा तो असा होता की त्याला गावात नव भागात भीत जोड नव्हती. हा असा बैल होता आणि आमच्या गावातली माणसं भरपूर होती आम्हाला साथ देणारे. त्यांना एका हातानं जमत नव्हतं वैरणी किंवा काय असं चारायचं. तर ती लोक पहाटेची 5 वाजता येऊन इथं मदत करू लागायची त्यांना. आणि ती बैलाला धुयाचं न्यायचं पवणी घालायचं रेशन द्यायची मग कची कणसाची पुती आणून असे खांद्यावर टाकणार आणि ती चारणार बैलाला. आपल्या गावाचं नाव मोठं. हो गावाचं नाव मोठं केलं. बाजा तुम्हाला मारायचा का? मला नव्हता मारत. न जाताना गाडीत भरायच्या टायमाला आलगूज इथं दावणी उमी घालणार आणि मग माणसं आमची सगळी घेऊन जाणार त्याला. तुम्ही आलगूज घालून इथं लावा. आलगूज घातल्याशिवाय तेव्हा नेहतच नव्हती. बाकी दुसऱ्याला जवळ येऊन देत नव्हतं. कुणालाच आलगूज घालून देत नव्हता. इथनं आलगूज घालूनच दावणी येऊन न्यायचा मग गाडीत भरायचा. काय वाटायचं की बाबा जिकून बाजा बाहेर गेल्यावर तुम्हाला गुलाल कायमच असाय त्याच्यामुळे काय टेन्शनच नव्हतं ते. हा कधी जाईल त्यावेळेस ती गुलालानच घेऊन येईल गुलाल घेऊनच येणार घरी. तुम्ही आता त्यावेळेस तुमची परिस्थिती पण एवढी चांगली नव्हती. ती नाजूकच होती आमची परिस्थिती काही एवढी नव्हती. तरी पण म्हणजे असं सांभाळला होता आम्ही त्याला आमच्या परिस्थितीच्या मनाने त्याला. त्या काळी आता शर्यतीला जात होती. कसं काय नियोजन कसं होत होतं घरापासून आता सगळ्या गोष्टींचं? घरापासून इथनं जाताना सकाळचं लवकर उठायला लागायचं मला 3-4 वाजायच्या अगोदर उठून भाकरी जवळजवळ 50 भाकरी थापून द्यायला लागायची त्यांना. भाकरी भाजी खरडा असं काय बी ती बांधून द्यायचं. जवळजवळ 20-25 माणसं यांच्या संघ असायची बैलाबरोबर जायची तिथं फडात काय आपलं काय असं ती तिथलं बघून करून मग घेऊन यायची संध्याकाळ त्याला. पण ती गुलालानच भरलेला घेऊन येणार. मावशी आता तुम्ही सगळं सांगता एवढं की मी सपाटे उठून करत होती पण बैल पळून आल्यानंतर ना तुम्हाला माझ्या अंगावर काठाच असा यायचा ती बैल बघितलं की असं वाटायचं म्हणजे काय लयच भारी वाटायचं. त्याचा रोज गुलाल म्हणजे कधी जाईल तेव्हा ते बिन गुलालाचा याचच नाही त्याच्यामुळे लय भारी वाटायचं. आणि मला लवकर उठायला बी काय वाटायचं नाही कारण बैलच असा होता की कधी असं नाराज करणारच नाही. तो नाव तेवढं नाव ते ना कमी उलवत आमचं लय भारी. बैल विकला पण तो पण पुढे जाऊन त्यानं आणखीन त्या मालकाचं बी नाव चांगलं केलं. हो केलं चांगलं नाव खात्या दावणीला आम्ही बैल दिला. राजू इनामदाराच्या दावणीला बैल गेला तिथं त्याला कमतरता कुठलीच नव्हती. परत म्हातारा झाल्यावर ती राजू इनामदार म्हणत होता न्या बैल पण आणून आपल्याकडे परिस्थिती आपली नाजूक त्याचा हाल आपल्या दारात करण्यापेक्षा आपलं तिथं येऊशीर बैलाचं आहे त्यामुळे आम्ही काय आणला नाही. म्हणजे बघा म्हणजे त्या तो मालक पण पुढचा खरोखर चांगला देव माणूस चांगला. खात्या दावणीलाच बैल आमचा गेला त्याच्यामुळे आम्हाला काही दुःखच वाटलं नाही. बाबा बघा आता बैलगाडी शर्यत चालू झाली ना आम्ही तुमच्या दारात आलो तुमच्या 4 गोष्टी तुमच्याकडून बाजाबद्दल ऐकून घेण्यासाठी. आता बैलगाडी शर्यत चालू झाली ना तुम्हाला पण बाजाच्या आठवणीला उजाळा भेटला आणि आता बाजानंतर ना आपण काय दुसरी बैल पाळताय किंवा बाजाचं नाव करल असं एखादा खोंड पाळताय काय? पाळायचं आहे. हा खोंड घ्यायचा आहे. खोंड काय येऊशीर आजार असल्यामुळे नाही बाज्यागत बाज्यागत खोंड पण मिळणं अवघड आहे. हा आणि हे आजारामुळे सगळं थांबवले म्हणजे आता अजून बी तुम्ही घेणार घ्यायची अजून बी तुमचा भाज्या पळावा छोटा भाज्या एखादा पळावा मैदानात. आणि आमच्या सगळ्या पोरांनी बी त्या भाज्यामुळे सगळं याडच लागले. बैलाच शिवाय दुसरं काय डोक्यातच नसतं पोरांच्या. कुठलं नाही कुठलं खोंड आणणार काय झुपणार काय करणार ह्यांना विचारणार कसं काय करायचं ह्यो पळेल का त्यो पळेल का भाज्यागत होईल का असं विचारते ती पोरं सारखी. अनुभव महत्वाचा. अनुभव महत्वाचा. आमच्या बैलाला जो लाकडी ती एका दणक्यातच मोडत होता त्यासाठी आम्ही लोकांनी जू बनवून घेतलं होतं.
छकडी बी त्या कायची मोठीच असतील ना? मोठी छकडी होती, लय बारकी नव्हती. हा आणि जो लोकांडी आणि गाडी. आता एवढा तुमचा बैल नावातला, तवा ड्रायव्हरचं नाव सांगा, कोण गाडी आणत होत? विसापूरचा आपला बुधालीच्या वाडीचा लाला ड्रायव्हर. हा रामशियाचा. आता आपल्याला हात नाही तर आपण हात नसताना आपण कधी गाडी हाणली का बैलाची? गाडी कधी नाही हाणली आपण. आणि फेऱ्याला वगैरे? फेऱ्याला हाणली. हाणली ना. हा शांताराम पहिलवान आमच्या गावातला होत, ती बी ड्रायव्हर असायचं. आणि लाला ती बुदावलीच्या वाडीचं ती बी असायची. मित्रांनो, हा बाजा येळगावकरांचा बाजा म्हणून प्रसिद्ध असणार, पण बघा 2000 सालचं या बैलाची बक्षीस आहेत. आणि त्या बाजेच्या नादानं आपण या मालकांच्या घरी आपलं पाय लागलं आणि या संपूर्ण बाजेची जडणघडण आपल्याला यांच्याकडून समजली. हे पण मालकांनी बाजेला तसाच जपला आणि पुढे दिला त्यांना सुद्धा तसाच जपला. बाजेची आठवण म्हणून बाजेचं जो बाजा छकड्याला पळत होता ते छकडं सुद्धा बाहेर आहे. आपण बघा, असे बैल घडतोय तर खरा शेतकऱ्याकडेच घडतोय. अशा गरगरीब शेतकऱ्यांकडेच बैल घडून मग नंतर पुढे विकला जातोय. तर विकल्यानंतर सुद्धा पुढच्या माणसांना सुद्धा ज्याच्याकडून बैल घेतलाय किंवा ज्याच्याकडे आता बैल आहे त्यांना सुद्धा एक चांगलं नात्याचं संबंध ठेवलं पाहिजेत. किंवा बैल आणखीन यांना एक महत्वाची गोष्ट सांगितली होती की मुंबईला बैल गेला आणि 15 दिवस त्या ठिकाणी राहून कुणी त्याचा बिनजोडच धरली नाही, ती खरी बिनजोड झाली. म्हणजे त्या टायमिंगला सुद्धा बैल मुंबईला जात होती, बैलाला जोडच झाला नाही, तो खराब बिनजोड. आता मैदानात प्रत्येकाला बिनजोड होते, एकाला एक टस्सर लागती, पण ही बाजेची त्या काळची त्या टायमिंगला पब्लिसिटी नव्हती एवढी, तरी सुद्धा बिनजोड कुणी धरली नाही. म्हणजे हा बाजा कसा असेल ते तुम्हाला यातून समजून येते. त्यामुळे